Ahí. ¿Eras tú? आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? लोनच्या संदर्भात सगळीकडे चौकशी केली पण आपल्याला सहजासहजी लोन मिळेल असं मला नाही वाटत. का नाही म्हणजे लोन मिळाया अशी काय अडचण आहे? आई पतपेढीबद्दल सध्या रोज नवीन नवीन बातम्या येत आहेत आणि सगळ्याच बातम्यांमध्ये आपलं नाव येत आहे. आपल्याला पैसे दिले तर आपण त्याची परतफेड कशी करणार हा प्रश्न राहतोच. अरे पण तारण म्हणून आपण जमीन घाण ठेवणार आहे ना तरी? आई तरीही ते शक्य नाही. का? आई घोटाळ्याची रक्कम जरा जास्त आहे आणि ती आपल्याला जर परत करता आली नाही तर कदाचित आपली जमीनही जप्त होऊ शकते. एवढंच कशाला आपल्याला अटक होऊ शकतेच. सूर्या मग आता आपण काय करायचं रे? आता आपल्याकडे एकच पर्याय. कंचा आबा म्हटल्याप्रमाणे आपली जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवायची. गणून जेव्हा येऊन मला सांगितलं ना की तुम्ही आईसाहेबांनी बोलवलंय तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की मी जो काय परताव ठेवलाय त्याच्यावर तुम्ही नक्कीच विचार केलेला दिसतोय. वय आम्ही विचार केलाय आणि निर्णय बी घेतलाय. आम्ही समधी कागदपत्र तुमच्या समोर ठेवायला तयार आहोत. चला म्हणजे कधीतरी काहीतरी आमचं म्हणणं तुम्हाला पटलं म्हणायचं एकदा. निर्णय घेताना आमच्या सामनी तुम्ही नव्हता. आपला समजा गाव होता. गावातले गावकरी होते ज्यांचा आपल्या पतसंस्थेमध्ये पैसा अडकलाय. त्यांचे हाल बघवत नाहीयेत आणि पुढे जाऊन काय होणार आहे ह्याचा अंदाज बी करवत नाही. जोवर आम्ही त्यांचे पैसे देत नाही ना तोवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. हा जो काही तुम्ही नेहमी विचार करीत असता ना भल्याचा, आम्ही बी तसंच करत असतो भल्याचा. फक्त आपल्या दोघात फरक एवढा आहे तुम्ही लोकांच्या भल्याचा अधोगर विचार करता आणि मी आपल्या घराचा आपल्या समध्यांच्या भलाचा आधी करतो. तुम्हाला समध्यांच्या भल्याची काळजी किती आहे हे आमसनी बी माहित आहे. आता कसं वहिनी आपल्या घरची लक्ष्मी जर घरातच राहत असेल त्यात काय वाईट आहे सांगा ना तुम्ही. आम्हाला जे सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे, जे बोलायचं होतं ते बी बोलून झालेलं आहे. आता तुम्ही बोला कसं काय करायचं. आता काय बोलायचं म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर लगेच वकील साहेबाला सांगायचं कागदपत्र तयार करून घ्यायचे आणि दोघांनी आपण त्याच्यावर सहाय्य करून नको व्हायचं. नाही म्हणजे कसं मलाही हे बोलाय थोडं विचित्रच वाटलं की आपल्यातल्या आपल्यात कागदपत्र सह्यान शिकवण दादा साहेबांची शिकवण त्याचा बी आदर करायला पाहिजे. विसरता येत नाही ती शिकवण. दादा नेहमी काय म्हणायचे व्यवहारात नातं नाही आणलं पाहिजे आणि नात्यात व्यवहार नाही आणला पाहिजे. म्हणून हे जरा कागदपत्र सह्या हे बोलायचा खाटाटोक केला तेवढा. आम्ही बी त्याच मताचे आहोत. जे का व्हायला पाहिजे ते कायद्यानं होऊन जाऊ द्या. पण काय वहिनी साहेब पण आईसाहेबांची एक अट आहे. कसली अट? आम्हाला द्यायला तुम्ही एवढी मोठी रक्कम कुठनं आणणार आहे हे आमसनी कळायला पाहिजे. कसं आहे आबा आत्ता तुम्हीच म्हणालात ना
दादासाहेबांची शिकवण आहे. व्यवहार करायचा म्हटल्यावर तो कायदेशीर आणि पारदर्शक असायलाच पाहिजे. नाही नाही पण हा प्रश्न काय आपल्याला इतका पटला नाही गरज. म्हणजे कसं आहे, तुम्हाला पैशाची गरज आहे, मी त्या पैसा त्याचा बंदोबस्त करतोय, पैसा उभा करतोय. बरं, जे करतोय ते कायदेशीर कागद बनवून करतोय ना. तवा मग मी तो पैसा कुठून आणला, कसा उभा केला, याच्या चौकशी करायची काय गरज आहे मी म्हणतो. काल पावत आपल्या पतसंस्थेमध्ये पैशाचा खडखडाट असताना आम्ही त्यासनी पैसे देतो म्हणल्यावरती ते आम्हाला विचारणार ना. एवढा पैसा आला कुठून, काय खरं आहे ते आम्हाला बी त्यांना सांगायला हवं ना. हो, नाहीतर उद्या त्यांना असं नको वाटायला की आम्ही आधीच त्यांचे पैसे हडप करून बसलो होतो आणि नंतर त्यांना पैसे परत करून त्यांच्यावर उपकार करतोय. बोला भाऊजी, तुमच्याकडं एवढा पैसा अचानक कुठून आला? बोला भाऊजी, जोवर आम्हाला हे कळत नाही ना तोवर आम्ही तुमच्याशी व्यवहार नाही करणार. बोला भाऊजी, अहो बोला की. काय बोलून कसं सांगाव तेच कळत नाही मला. मा म्हणजे अहो सांगून टाका की गडिंगलाच वरनं आणलंय ते पैसा. त्याच काय आहे आईसाहेब, सुनाच्या माहेरावरून पैसे मागवलं हे सांगाय थोडस अवघड लावणी होत होत मामांजींना, म्हणून मी आज सांगते खरं काय आहे ते. आणि तुम्हाला सांगते आईसाहेब, सारखं तुमचाच विचार डोक्यात, सूर्या भाऊजींचाच विचार डोक्यात, पैसे पैसे सारखं ते घुमायला लागलं होतं त्यांच्या डोक्यात. मी एकदा माझ्या ध्यानात आलं ते तर मी त्यासनी विचारलं काय झालं मामांजी, तेव्हा मग त्यांनी मला समजा प्रकार सांगितला. म्हणलं नाही, मी एक काम करते, माझ्या गडिंगलजवरनं पैसे मागवते, बाबांकडनं पैसे मागवते, आणि म्हणून मग ते पैसे. म्हणजे आता कसं आहे वहिनी, तुम्हाला सांगतो आज पतूर आपण कधीच म्हणजे झुंजाराव खानदानात कुणीच स्वैर्या धैर्या करून त्या पुन्हा व्यायाकडून काही मदत घेतली नव्हती. म्हणजे पैशाची तर नाहीच नाही हो. तसा प्रसंग तशी वेळ कधी आला नाही आजवर. यावेळेला जरा नाही इलाज झाला माझा बघा. तरी मी विचार करत होतो की स्वैर्याला शब्द टाकाव नाही टाकाव टाकाव. आपण ते नगं नगं म्हणत असताना हिने फोनच लावला घेऊ डायरेक्ट. एकदा स्वैर्याला अडचण कळली की मग ते लागले हट्ट करायला. त्यांच्या हट्टा पुढे मात्र माझा नाहीला झाला गेला. म्हणून मग ते म्हणले का मी लगोलग पाठवून देतो पैसे. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणतासा तर ठेवतो आम्ही विश्वास. पण जो काही व्यवहार करायचा आहे तो लवकरात लवकर करायला हवा. म्हणजे लवकरात लवकर त्या लोकांचे आम्हाला पैसे देत आहेत. त्याची तुम्ही फिकरच करू नका. एकदा तुम्ही हो म्हणलात ना, मी बी सगळ्यांच्या भल्याचा विचार करत असतोय. आजच्या आज व्यवहार पूर्ण करून टाकतो म्हणलं तर. मग ते
मी लागतो तयारी ते कागदपत्र बनवाय येतो. आलो जो काही दंक आवडून दिला का नाही जबरदस्त पुरण बस झालं. मी काय सांगतो ती कर आधी ते वकिलाला फोन लाव आणि त्यांना म्हणून आबाने सांगितले ते कागदपत्र तयार करून घेऊन यायचे लगू आता उद्या आले पाहिजे. ते कसं आहे मॅटर गरम आहे तर वहिनीच्या सह्या घेऊन टाकू आपण पुन्हा त्यांचा विचार बदलला नाही तर त्यांनी कुठून तिसरी कुणी व्यवस्था केली पैशाची तर काय करा. फोन लावला म्हणून समजा तुम्ही हॅलो वकील साहेब नमस्कार. हा रघुवीर बोलतो. हा हा झुंझारराव रघुवीर. हा अहो त्या आबाने निरोप धाडलाय तुम्हाला जे काही कागदपत्र बनवायला सांगितले होते का नाही ते लगो लग वाड्यावर घेऊन जायला सांगितलंय. जास्त उशीर करू नका लवकर या. हा वाट बघतो तुमची ठेवू का. हा नमस्कार. हा ठेवतो. अरे लावला या सुन भाई बसा. आज वाचिल कडे कमाल केलीस तू. आज एकदम अभिमान वाटायला तुझा मी पुण्यात वाचिल आम्हाला खरं सांगू का तुझी ती नेहमीची बडबड बडबड आमच्या गड हिंगलं जा असं आमच्या गड हिंगलं जा तसं ते ऐकून कान किटले होते. कधी कधी वाटायचं चुनाची निवड करणं चुकतं नाही जाणी. नाही आज तुम्ही लय सावरून घेतलं म्हणजे आता तुझ्या जीवावर मला रागायची बी काळजी नाही. मग आवा त्या तर पहिले बाजून सांगत होतो माझी बायको माझा असा जबरदस्त असा स्वाभिमान आहे स्वाभिमान. अरे त्या वहिनी साहेबांनी एकदम पैसा कुठून आणणार असा इशे काढून नरडीला खात घातला होता ना. तुला आता काय बोलाव ह्यांना काय उत्तर द्यावा बाबा. काही सुधारणा पोटात गोळाला निशाकडे बघितलं ती बी ग बसली. म्हणलं आता काय करणार आपण. नाही कसं आहे महामंजी आमच्या गडिंगलजला का नाही माया बुद्धीचं लय कौतुक केलं जायचं बघा. म्हणजे समजा कोणाचं काही काम आडलं तर सुजाता कुठे अशी समजी जण एकमेकांना विचारायची. आणि कोणाचं काही काम आडलंय आणि मी ते कवा पुरं केलं नाही असं कवा झालंच नाही हो. अजून म्हणजे एवढी फेमस होते गडिंगलजला म्हणजे हे समजा जरी असं असलं तरी ह्याच्या मग काय फक्त माझं डोसक होता असं नाही हो. म्हणजे निशावंतांचा हात होता या संध्यामध्ये. निशावंतनीच मला सांगितलं होतं आई साहेब जास्त पैसे पैसे करायला लागल्या कुठनं आणले पैसे काय झाले असं विचारायला लागल्या तर त्यासनी सांगायचं का म्या गड इंग्लज वरनं ऑलरेडी पैशांची व्यवस्था करून झालेली आहे. मग ती ह्यांनी सांगितलं होतं मला आधीच त्याच्यामुळे तरी म्हणायला लागलो इतकं पुढचं डोकं एका रात्री चालायला कसं लागलं बाबा. एकदम ज्या बाईला जरा सुन बाई चहा घेऊन ये म्हणलं तर त्या संगट काही खायचं बी आणायला लागते ही वेगळं सांगावं लागतंय आपण हुंडवास्क्यात येत नाही. एवढं चार पावलं पुढचं विचार. चार पावलं पुढं चालायला तुम्ही मला शिकवलंय हे ध्यानात आहे ना तुमच्या. सूर्या नाही साहेबांना असा काही प्रश्न पडणार आहे हे मला आधीपासूनच ठाव होत म्हणून मी आधीच तशी सोय करून ठेवली होती. पण तू स्वतः का बोलली नाही तिथं काही. आबा मी काही बोलले असते का नाही. सूर्याला संशय आला असता माझा म्हणून वहिनींना सांगितलं बोलून घ्यायला. वा ताडी एकदम जबरदस्त मानलंच बघ तुला. म्हणजे तू काय एकदम असं म्हणजे जबरदस्त फिल्डिंग लावून आई साहेबांना सूर्याची एकदम अशी विकेट काढली का नाही म्हणजे लई जबरदस्त. एक दोन विकेट काढून लगेच आनंदी व्हायचं नसतं. जेव्हा शेवटची विकेट आपल्या हातात येते का नाही तेव्हा आपण खरं जिंकलेलो असतो. आत्ता कुठं मॅच आपल्या हातात यायला लागली. एकदा का त्यांच्या गहाण खतावर सह्या झाल्या का नाही आपण जिंकलोच म्हणून समजायचं. नाही पण तोवर करायचं काय आयडिया. आपण तुला तर माहिती आपलं शांतीत क्रांती. आ
तुला काय वाटतं सूर्या, सुजाता वहिनींनी खरंच गडिंग्लज वरून पैशांची सोय केली असेल? म्हणते तरी तस, आणि आबा दुजोरा देत होतेच की, म्हणून तर सावध राहायला पाहिजे. ते कधी कुठला गेम खेळतील आणि कधी डाव पळतील ना सांगता यायचं नाही. तुझी काळजी येते माझ्या लक्षात. प्रॉपर्टीच्या बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वकच घेईन मी. नमस्कार. नमस्कार. मी ऍडव्होकेट मिंजेकर. आबासाहेब झुंजाररावांना भेटायचं होतं. आबांना कशा संदर्भात? थोड्या वेळापूर्वीच रघुभाऊंचा फोन आला होता. आबासाहेबांनी पेपर घेऊन वाड्यावर बोलवले म्हणत होते, म्हणून ताबडतोब निघून आलो. कसले पेपर? त्यांना इथल्या प्रॉपर्टी संदर्भात काही व्यवहार करायचे आहेत, त्याचेच पेपर मी घेऊन आलो होतो. मला यायला जरा थोडा उशीर झालाय, तेवढी आबासाहेबांची रूम दाखवता का? रमेश भाऊ, यांना जरा आबांच्या खोलीकडे घेऊन जा. मी म्हणलो होतो सूर्य, हे असंच होणार, माझी भीती खरी ठरणार आहे. अशी रडायला का लागलीस? काय झालं? त्या वकील साहेबांना बघितल्यावर अजून काय व्हायचं बाकी? आबांनी परस्पर वकील साहेबांना बोलवून घेतलंय. सगळ्या प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र तयार करून घेतलेत. त्याचा अर्थ काय झाला? आपण सगळे एवढा हट्ट करतो एकत्र राहण्याचा, पण त्यांना आपल्या बरोबर राहायचंच नाहीये. शांत हो. कशी शांत हो? घरातले सगळे आपलेच आपल्याशी वैरासारखं वागायला लागलेत, कशी शांत हो? आदासाहेब आणि आईसाहेबांची फक्त एकच इच्छा आहे सूर्य, काही झालं तरी या घराची वाटणी होऊ द्यायची नाही. त्यासाठी सगळं काही सहन केले दोघांनी, आईसाहेब अजूनही सहन करत आहेत. पण आबांच्या ते लक्षातच येणं झालंय. ही सगळी प्रॉपर्टी आपण त्यांच्याकडे गहाण ठेवावी हा हट्ट काय त्यांचा? या घरावर त्यांना त्यांचा मालकी हक्क दाखवून द्यायचा आहे. म्हणूनच ना मला आतापर्यंत अजूनही असं वाटत होत की हे संकट टळेल. नाही, त्या वकील साहेबांना बघितलं आणि नाही शक्य.